परिवहन समितीची सभा शुक्रवारी तहकूब करण्यात आली. व्यवस्थापकांच्या गैरहजेरीमुळे सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सभापतींना हा निर्णय घ्यावा लागला. सभापती रायदीप वडापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत परशुराम भिसे आणि तुकाराम मस्के यांनी लक्षवेधीद्वारे व्यवस्थापकांच्या गैरहजेरीचा मुद्दा लावून धरला. मात्र व्यवस्थापक अभिजित हराळे करवसुली पथकाच्या पाहणीसाठी गेल्याची माहिती सभापतींना देण्यात आली होती. हराळे सभागृहात नसतील, अधिकारी नसतील तर चर्चा करून निर्णय घेऊन उपयोग काय असा सवाल करत भिसे मस्के यांनी सभापतींकडे विचारणा केली. एकूणच गोंधळात परिवहन समितीची सभा तहकूब करण्याचा निर्णय सभापती दैदीप वडापूरकर यांनी घेतला. अभावी आता पेन्शनही बंद केलेली आहे आयुक्त साहेबांनी आणि अनेक कर्मचारी पगार नसल्यामुळे अनेक त्यांचे हात अपेष्टा होत आहे. कालच एक श्याम कलांनी नावाचा कर्मचारी त्याचं बायपास झालं नाही, त्याला पैसे देऊ शकले नाही आम्ही, फंडातले त्याचे हक्काचे पैसे देऊ शकले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ते दुर्दैवी बाब आहे आणि आम्ही कामगार नेता म्हणून बाहेर मिळवतो पण आम्ही ज्या क्षेत्रात आलो तिथंच आम्ही न्याय देऊ शकत नाही. आज एक माझ्याकडे लिस्ट आहे 100 कामगारांच्या मुलांची, जेणेकरून आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाही. या 100 60 लोक अनपेड झालेत, 40 वर्ष पूर्ण झालेत त्यांची. अशा अनेक गोष्टी आहेत की तिथं कुणाला काय समजतच नाही असं हे परिवहन खातं आहे. कर्मचाऱ्यांमध्ये क्लार्क आहेत, त्यांना काय समजत नाही, त्यांनी हे असले याच्या बाजूला ठेवून स्वतःच हे केलेलं आहे. मला खरोखरच आयुक्ताने एकदा ठरवावं की परिवहन तुम्हाला चालवायचं आहे का परिवहन बंद करायचं आहे. हे मी काल नागपूरमध्ये ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस राज्यमंत्र्यांना सुद्धा एक सविस्तर निवेदन दिलेलं आहे 3 पानाचं की सध्या सोलापूरच्या परिवहनची काय अवस्था आहे आणि जर आपण यामध्ये लक्ष घातलेलं नाही तर थोड्या दिवसातच ते परिवहनची अतिशय वाईट अवस्थेत जाईल असे मी त्यांना एक निवेदन पत्र सादर केलेलं आहे.